नोकरीमध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथील मनसे नोकरी महोत्सवामध्ये उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं आहे. हडपसर येथील मंटर स्कूल येथे पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी माजी गटनेते बाबू वागसकर, माजी नगरसेविका रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, ठीक आहे, नोकऱ्या करता हे आज नोकरी महोत्सव आहे, नोकरी शोध असतात, घरची पेशन्स असतात, घरचे लोक चालत असतात, त्यांचे हातपाय हलव, कुठेतरी काहीतरी चार पैसे कमव, अशा अनेक गोष्टी असतात. माझी तुम्हाला फक्त एक कळकळीची विनंती आहे, सगळे तरुण इकडे तरुणी इथे आलेला एकदा काहीतरी शांत बसा, एकटेच बसा आणि नक्की तुमच्यामध्ये काय हुन्नर आहे ना तो एकदा शोधा. अनेक अशी तरुण मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये कपालीचं वेगळ्या प्रकारचं टॅलेंट असतं, परंतु ते मग नोकरी करत असतात आणि मग नोकरी करता करता अनेकदा आपण बघतो की एखादा चांगला गातो, एखादा चांगला चित्र काढतो, एखाद्याचं अजून कुठेतरी डोकं चालतं आणि नुसती फक्त नुसते नोकरीच्या मागे लागून आयुष्य त्याच्यातच त्या राटगाड्यामध्ये ठेवण्यापेक्षा तुमच्यात जर काही वेगळेपण असेल तर ते वेगळेपण पण तुम्ही सिद्ध करा. जगाचा जर समजा तुम्ही इतिहास पाहिला तुम्ही, अशी असंख्य लोक आहेत. एक तर ते एक पुस्तक फार छान आहे, मागे मी वाचलं होतं, नापासांचं प्रगती पुस्तक नावाचं. आज जगामध्ये अशी असंख्य मोठी मोठी लोक झाली जी पंतप्रधान झाली, कोणी राष्ट्रपती झाले, कोणी काय काय झाले, कोणी मोठे गायक झाले, कोणी मोठे ऍक्टर झाले, शाळेमध्ये नापास झालेले. तिथे पास होणं, नापास होणं आणि या सगळ्या गोष्टी, याचा आणि आयुष्याचा काही एकमेकांशी संबंध नसतो. मला आता अशा अनेक लोक माहिती आहेत की जे दरवर्षी बोर्डामध्ये येतात, नंतर कुठे असतात माहित नाही, हुशार असतात, ते त्यांचं त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने काम करत असतात, पण तेवढ्या पुरताच तुम्ही विचार करू नका हे सांगण्यासाठी म्हणून मी इथे आज पुण्याला मध्ये आलो.